लोकसभा निवडणुकीत पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार होतील आणि रामराजे यांचा अस्त होईल असे वक्तव्य अनुप शहा यांनी केले आहे. पाहूया सविस्तर या बातमीमध्ये. आज दुपारपासून काही यूट्यूब चॅनल्सवरून रामराजे आणि रामराजेंचे बगलबच्चे माडाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळं काहीतरी चित्र निर्माण होईल आणि माड्याच्या मध्ये काहीतरी वेगळं घडवू अशा प्रकारचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना जाहीरपणे आणि ठोकपणे सांगू इच्छितो, 2024 निवडणुकीमध्ये पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकरच खासदार असतील आणि आपला अस्त केल्याशिवाय राहणार नाहीत हेही तितकंच आपण समजून घ्यावं. आपण केलेला फलटणचा भकास माड्याचा भकास करण्यासाठी जनता आतुर नाही आहे आणि त्याचवेळी फलटणमध्ये काय माड्यामध्ये संपूर्ण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी केलेला विकास हा सर्वसामान्य जनतेने बघितला आहे. सर्वसामान्य जनतेचा खासदार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकरांची ओळख आहे. वास्तविक पाहता रामराजे ज्या केविलवाना प्रयत्न करतायत ती त्यांच्या राजकीय जीवनाच्या अस्तित्व जपण्यासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी शेवटची धडपड आहे, त्याची क्यू करावीशी वाटते. ज्या मोहिते पाटलांना खासदार असताना अपमानित केलं त्या मोहिते पाटलांच्या वाड्याचे आज हे उमरे झिजवतायत. किती स्वार्थी असावं माणसानी, माणसी स्वार्थी असतात पण रामराजे एवढा स्वार्थी माणूस नाहीये. ज्या मोहिते पाटलांना खासदार असताना कधी किंमत दिली नाही आज त्या मोहिते पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करायला जात आहेत. स्वार्थ फक्त स्वार्थ ह्या पलीकडे काही नाही. दुसरीकडे त्यांनी सांगोल्याच्या जनतेचा पाण्याच्या प्रश्नावर केलेला अपमान सांगोल्याची जनता विसरणार नाही. एवढंच नाही, माड्यामधनं ज्यावेळेस स्वतःच्या पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार असताना फलटण तालुक्यातनं सदाभाऊ खोत सारख्या नवख्या उमेदवाराला मिळालेलं मताधिक्य हे मोहिते पाटील घराणं विसरणार आहेत असं रामराजेंना वाटतं का? आता मोहिते पाटील घराण्यांबद्दल कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम रामराजे करतायत. मोहिते पाटील घराणं हेच भाजपशीच एकनिष्ठ राहील याबद्दल कुणीही मनात शंका बाळगायचं कारण नाही. आणि दुसरीकडं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीही स्पष्ट सांगितलंय की ज्याला तिकीट मिळेल त्याचं प्रामाणिक काम आम्ही सुद्धा करू, पण एक रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा कार्यकर्ता म्हणून, मित्र म्हणून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला आत्मविश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच तिकीट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बरोबर काम करण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचीच निवड माड्याची जनता करेल याबद्दल तिळमात्र मनात शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.